हे गाइज गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता वाजले 10:15. तर आता जाणार आहे मी कुठेतरी बाहेर जायला भेटलं तर जाऊ, कारण की पाऊस एवढा पडतो तर जाताही येत नाही, 2 दिवस झाले. तर चला पहिले नाश्ता करू, त्याच्यानंतर भेटतो मी कुठं जायचे कुठं नाही जायचे ते पण सांगतो तुम्हाला. पहिले नाश्ता करू पहिले. सो गाईज चहा आणि चपाती केली मम्मीनी, पटकन नाश्ता करतो हा आणि लगेच तुम्हाला भेटतो. सो गाईज आताच नाश्ता झाले माझं, तर आता वाजले 10:30. आता बाहेर जायचं होतं पण एवढा पाऊस आहे कालपासून तर जाताच येत नाही बाहेर मला. तर आता बघू कुठंतरी जाऊया, आज काहीतरी करून कुठंतरी जायला लागलंच, कारण की तुम्ही पण बोर झाले असेल. नुसतं घरचं दाखवतोय आणि माझी पण मजबुरी आहे पाऊस आहे, त्याच्यामुळे मी जाता येत नाही बाहेर मला. तर ठीक आहे बघू, जो पाऊस थांबला तर जाऊया आपण, तोपर्यंत आपण जरा टी व्ही बघून झाली का नंतर मग बघू, जर पाऊस थांबला तर जाऊ बाहेर. सो काय आता टी व्ही बघून झाली माझी, तर आता वाजले 1:30. आता जेवून घेतो आणि मस्तपैकी झोपतो थोडासा. तर पहिले आपण जेवून घेऊ, मम्मीने काय केलं ते बघू पहिले. चला बघू आपण. गाईज जेवायला वरण भात आणि सुकटीचा कालवण केलाय, तर पापड आणि मिरच्या भाजायला घेतल्यात मम्मीनी. सगळं रेडी झाले का तुम्हाला दाखवतो मी. तर जेवणाला केलंय वरण भात आणि वाकटीचं कालवण केलंय आणि मिरच्या तळल्यात आणि पापड आहे आणि भजी पण मस्त केलेली आहे गरम गरम, कारण की पाऊस पडतोय म्हणून त्याच्यामुळे मम्मीनी केली गरम गरम. तर या खायला, तो परत मी जेवतो आणि नंतर तुम्हाला भेटतो जेवण. चलो गाईज आता जेवण झालंय माझं, तर आता वाजले 2. आता थोडासा झोपतो आणि नंतर तुम्हाला संध्याकाळी भेटतो, कारण की आपल्याला जायचंय बाहेर. आता तर मला तर वाटतंय पाऊस जरा थोडासा थांबलाय इथं, तर जाता आला तर जाऊ आपण बाहेर कुठेतरी. तोपर्यंत आता थोडासा झोपतो आणि तुम्हाला जरा संध्याकाळी भेटतो. तर हे गाईज आत्ताच उठलंय, गुड इव्हनिंग तुम्हाला. तर आता वाजले 10:30. तर आज पण कुठंच जाता आलं ना बाहेर, आणि मी कधीपासून ट्राय करतोय बाहेर जाईल पण जाताच येत नाही. तर आता काय करू, तर नाश्ता करून घेतो काहीतरी आणतो, मॅगी बिगी काहीतरी खातो आता मस्तपैकी. मॅगी खाल्यानंतर तुम्हाला भेटतो वापस. आज का ब्लॉग एकदम तुम्हाला आवडेल की नाही आवडेल मला कमेंट्स मी सांगा. ठीक आहे आपण पहिले मॅगी खाऊ, त्याच्यानंतर मग बघू काहीतरी. सो गाईज आता वाजले 10. तर आता चाललो जेवायला, तर पहिले बघू मम्मीने काय केलं जेवायला, दाखवतो पहिले. सो गाईज मम्मीने अंडा करायला घेतलाय, काय झालं तुला आमलेट येतो आंबेट करता कुठं ते मी पलटू का त्याला सांगता ना घेऊ आला आणि हे काय वरण आणि ती कुठली भाजी केली शेपू आणि भाकरी तेल टाकला का पलट दल्ला असेल ना तो काय आणि गाईज उद्यासाठी साबुदाणे मम्मीने भिजत टाकलेत. उद्या मस्त नाश्ता आहे भात, ते रेडी आहे आपला आमलेट. तर आमलेट बिमलेट मस्त खाऊन घेऊ मग तुम्हाला जेवून भेटतो आम्ही दोघं. तर काय बोलशील मम्मी तू, आज ब्लॉग झाला नाही तर बोल पटकन. त्याने एवढा टाइम नाही आज ब्लॉग नाही झाला कशामुळं, कारण की पाऊस किती पडतो बाहेर, आज निघलोच नाही काल पण नाही आज पण नाही बाहेर निघता आलं, म्हणजे त्यांना वाटत होतं मुद्दाहून जायच नाही म्हणून. नाही नाही आज पाऊस असल्यामुळं त्यांनी ब्लॉग काही केलं नाही, उद्यापासून रुटीन चालूच राहणार. ठीक आहे मग पहिले मी जेवून घेतो मग नंतर जेवल्यानंतर भेटतो तुम्हाला. सो गाईज आताच माझं जेवण झालंय आणि एक गोष्ट का बाबा, रोज आता नवीन चांगले ब्लॉग येतील, कारण की 2 दिवस इथं खूपच पाऊस आहे, तर त्याच्यामुळे मी बाहेर जाऊ शकलो नाही आणि परत कुठं जाता पण आलं नाही मला. तर परवापासून किंवा उद्यापासून माझे चांगले चांगले ब्लॉग येतील. तुम्ही लाईक करा, तोपर्यंत शेअर करा, सबस्क्राईब करा. जय भीम जय शिवराय. अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो, वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ, मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.